नमस्कार. सध्या आपण बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं एक क्षेत्र निर्माण झालेले पाहत आहोत. त्याचं जास्त दाबाच्या क्षेत्रात रुपांतर होऊन 21 मार्च रोजी त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. त्याप्रमाणे पण त्याचा भारताच्या किनारपट्टीला काहीही धोका नाही किंवा त्याच्यामुळे त्याच्या हवामानात भारताच्या किनारपट्टीच्या हवामानात आपल्या महाराष्ट्राच्या काही बदल होणार नाही. आता आपण गेल्या काही दिवसात राज्याच्या 4 उपविभागात कमाल तापमान खालीलप्रमाणे होतं. कोकण गोवा 36 ते 37 डिग्री सेल्सिअस, विदर्भ 38 ते 41 डिग्री सेल्सिअस आणि मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 37 ते 39 डिग्री सेल्सिअस. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमान अकोला येथे 41.1 डिग्री सेल्सिअस असं नोंदवलं गेलं आहे. पुढील आठवड्याचा हवामानाचा अंदाज याप्रमाणे आहे. कोकण गोव्यात 19 ते 20 तारखेला तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. बाकी तीनही उपविभागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील 2 दिवसात राज्याच्या कमाल तापमानात विशेष बदल होणार नाही. त्यानंतर कमाल तापमान दोन ते तीन डिग्रीनी कमी होण्याची शक्यता आहे. पुणे शहर व आजूबाजूच्या परिसराचा हवामानाचा अंदाज बघूया. काल 16 मार्च रोजी चिंचवड येथे कमाल तापमान 39.7 डिग्री सेल्सिअस तर लवळे इथे 39.4 डिग्री सेल्सिअस असे नोंदवले गेले आहे. पुढील 3 दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर मात्र आकाश अंशत ढगाळ राहण्याची शक्यता आहे. हवामानासंबंधीचे अपडेट्स तुम्ही वेळोवेळी आमच्या वेबसाईटवर पाहू शकता. धन्यवाद.